मर जा। पण सर्जा तर परदेशी होता शिकायला। महादेव काका, यशवंत काका, त्यांची वय लक्षात घेता मला नाही वाटत असं काही असेल। मग प्रताप, धनराज यांच्या बाबतीत काही घडलं असेल का? तसं असेल तर त्यांच्याशी बोलून मला त्यांची मन उलगडावी लागणार आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते का हे बघायला हवं। पण सगळ्यात आधी मनालीच्या बाबतीत काय झालंय हे तिला विचारायला हवं, म्हणजे मला निदान वाड्यातल्या भूताची हालचाल तरी कळेल। मनाली जरा वियर्डच वाटली मला। ती होईल का सर्जाला सूट? नाही, शारदा काकूंनी सर्जासाठी मनालीला चूज केलंय म्हटल्यावर काहीतरी खास असेलच तिच्या। पण सर्जाला आवडेल का मनाली? का मी का या गोष्टीचा एवढा विचार करते? मला वाड्यातल्या भूतावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि वाड्याला ह्यातून मुक्त करायला हवं। सगळ्यात आधी मनालीला जाऊन भेटते। तू आत ये ना। नाही, इथनच जा तुम्ही। हा, ते काल वाड्यावर तू डबा घेऊन आलेलीस ना, तो रिटर्न करायला आलेलो। बाकी काही म्हणा मीनाक्षी, एकदम टाइमवर एंट्री मारलीस बघ तू। त्या मनालीला पहिल्या डावात पार गपगार करून टाकलंस तू। चेहरा एकदम बारीक झाला होता तिचा। प्रताप्या, मी नुसती वाड्यावर चक्कर मारली तर एवढं झालं। तू विचार कर, मी जर वाड्यावर काय आमचे आले तर काय काय करू आपण। ते जाऊ दे, मनाली बरी आहे का? कसली बरी आणि कसलं काय? वाड्यावरच्या भूतानी तिला काल रात्रीला हिसका दावला असणार। बेशुद्ध पडली होती पार। वाड्याचा पहिलाच अनुभव लई डेंजरस ठरलाय तिच्या। म्हणजे काल झालेलं जेवणाचं लफड आणि त्यानंतरही भूतटकी। मला नाही वाटत मनाली जास्त काळ वाड्यावर टिकल। तू घरी पोहोचस तू वरती पळून बी गेली असेल। नाही गेलीस तर आपण दोघे पळून लावू की तिला। मग आहे का? बर, येतो मी, लई इम्पॉर्टन्स काम आहे मला। येतो। भल्या भल्यांना टिकू दिलं नाही मी आणि तुला टिकू दिल वय मनाली मी। येऊ का? सर्जेराव, अहो तुम्ही जे काय बोललात ना ते पटलंय तिला। एवढी गुणाची हाय माझी मनी कि तिला दुसरं कुणी बी बनण्याची गरजच काय? अहो पण तुम्हाला पण समजायला तर पाहिजे कि ती कशी हाय काय हाय
अहो म्हणूनच तर भेटायला घेऊन आली म्हणे. तुला भी खात्री पटेल की तुझ्या आईनं तुझ्यासाठी योग्य जोडीदार निवडलाय म्हणून. एक मिनिट, सगळं ठरल्यासारखं बोलायला नको आपण. अजून आम्ही एकमेकांना नीट ओळखतही नाही. अहो म्हणूनच तर घेऊन आलीये. तुमच्यावर काय आमची जोर जबरदस्ती नाही सरजीराव. आणि तुम्ही नाही म्हणालात ना तरी बी आम्हाला राग येणार नाही बघा. पण मला खात्री आहे अहो माझी मनी आवडेल तुम्हाला. तुम्ही दोघं बसा बोलत, मी येते. मनी मी आलेच ग. नग तू थांब की. मनाली तुम्ही दोघ एकमेकांची गप्पा मारा म्हणजे शारदा काकूंना पण बरं वाटेल आणि तुम्हाला एकमेकांचे स्वभाव पण कळतील. बरं तुम्ही दोघे असे बघतच उभे राहणार आहात की गप्पा मारणार आहात. मनाली ये बस. तू तू का उभास? तू बस. बरं वाटतंय ना तुला? वय मी बरी आहे. अग मग एवढी शांत का बसलीयस? इतर वेळी तर एवढी बडबड करतेस, माझ्याशी बोलतेस. मग आता बोल ना सरजाशी. काय बोलू? काही बोल, वाड्याबद्दल बोला. वाडा कसा वाटला तुम्हाला? वाडा मला लय भीती वाटते या वाड्याची. मला नाही राहायचं या वाड्यात. करेक्ट आहे तुझं. या वाड्यात बऱ्याच जणांना भीती वाटते. कोणालाच आवडत नाही आमचा वाडा. आणि खूप कामं पडतात इथे. तुला असं वाटतं का तू आयुष्यभर या वाड्यात माझ्या बरोबर राहू शकते? आत्ताच रडायला लागलीस तू. तू एक काम का नाही करत? तू एक छानसं घर बघ आणि लग्न कर. अगं मनाली सरच्या दिस इज नॉट डन. तिचा स्वभाव वगैरे काहीच ओळखून न घेता तू असंच तिला पळवून लावलंस? सिरियसली बघतोय मी मला कसं फसवताय तुम्ही सगळे. अरे हे बघ, आईला हर्ट करायचं नाही म्हणून मी डायरेक्ट बोलत नाहीये, डायरेक्ट नकार देत नाही. पण तू मला सांग जेन्युइनली, या मुलीबरोबर मी आयुष्यभर सुखाने राहू शकतो का? मी आलेच. मनाली कुठे गेले बघून येते. उत्तर दिलं नाही.
मनाली काय होत आहे ताई? मनाली मनाली काय रडतेय? काय झालं? कोणी काही बोललं का? मनाली तू आधी शांत हो. काय झालं? काय झालं? तू का रडतीयस? मला नाही राहायचं या वाड्यात. मला आताच्या आता माझ्या घरी जायचंय. बर ठीक आहे, आपण घरी जाऊया. पण तू का रडतीयस? काय झालंय? माझी आई सांगत होती, पण ते माझं स्वप्न नव्हतं. या वाड्यात भूत आहे. भूत? ते भूत माझ्या मागे लागलंय. जाऊ दे तिला हा वाडा सोडून, नाहीतर तुम्हा दोघींनाही जिवंत सोडणार नाही मी. शांभवी तू मध्ये पडू नकोस. तू मला सांगशील का फक्त रडत बसणार आहेस? मी इथं नाही थांबणार. मनाली रिलॅक्स आहे बघ. तुला जायचं असेल तर मी थांबवणार नाही तुला. पण मनाली, तुझ्या आईचा तुझ्यावर विश्वास नसेल, पण माझा तुझ्यावर विश्वास. ह्या वाड्यात अशी शक्ती आहे. पण तू भूताला घाबरून इथून पळून जाणार आहेस का? हे बघ, भूताला घाबरून माघार घेण्याआधी मला एक संधी देशील? माझ्यावर विश्वास ठेवशील मनाली? तुझ्यासाठीच मी मदत करेन. रिलॅक्स, मी आलेच. का सतत शांभवी माझ्या मार्गात येते? मी असं काय वाकडं केलंय तिचं? हात पुढे कर. आता ही माळ तुझ्या हातात आहे. तुला कुणीही काहीही करू शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. लय आदर वाटला तुमचा. थँक्यू. शांत झोप आता. मनालीची काही काळजी नाहीये मला, कारण ती माझ्या वाकड्यात नाही शिरू शकत. पण प्रत्येकच वेळेस या असल्या गोष्टींमध्ये अडकून राहणं परवडणार नाहीये मला. त्यापेक्षा सर्जाला लग्नासाठी मागणीच येणार नाही असं काहीतरी करावं लागेल मला. खरं सांगू का दादा? बोल. मला नाही पटत बघा. अहो हे भूत घेतं म्हणजे समजा खोट्या कल्पना आहेत बघा. अहो भूत कोणी पाहिली आहेत? मला तर काय आजवर अनुभव आला नाही बघा. अहो चांगलंच आहे की, आणि येशवाच असो नसो आपण आपली काळजी घेतलेली बरी. वय वय बर येते म्या. मनाली एकलेच आहे ना? हा.
नाही आलाय हेच नशीब. देव करो आणि यांना कधीच कुठलं भूत न दिसो. भूत बघायची खूप हौस आहे ना तुला. मग आता बघच, दाखवतेच तुला आज भूत. नक्की विश्वास बसेल ना तुझा भूतावर. मग जर स्वतःहून तुझ्या पोरीला घेऊन सर्जापासून दूर पळून गेली नाहीस ना तर नावाची निर्मला नाही मी.